कशावर असा एकटा राहत होतो बायको सोडून? अरे आता तेच काम करायचंय, बायकोला इथं घेतली नाही एकदा, जायचं घरी निघून. हे सासरवाडीचा वायता गालाय मला. काय तू ती सासू लय का फारे रे? पण आता मी पिऊन जक मारली त्याला काय करता? जाऊ दे आयो, आता बघू सासू काय म्हणते. ती पहिना लपून छपून येणं बायकोची गाडी घ्यायला लागन, सासू सोबत बोलण्याचाच अर्थ नाही. बायको बघ आली ना बायको, वाघ दारातच बसलाय बुवा. तोफ तोफ निस्ती. हळूच बायकोला बोलून घेतो आम्ही आता. यो भया, कोणाला इकडे पियताड ह्या मुडदा इथं काय करतोय असं? राम राम सासूबाई. इकडे यायचं नाही. आवाज बंद. आओ पण थोडं बोलायला आलो. नाही जमायचं. बेवड्या कुणाली चालल्या तिकडे वर तू आबाड करून आणि इकडे सासूबाई बोलायचं होत. अजिबात नाही बोलायचं. वर येऊ दे का आम्हाला? नाही जमणार. अहो जावई दारात आलाय एखादं पाण्याचा गलास बिलास चहा बी काय विचार तर का? ए पाय म्हणते वस्त्रीव टाकायचं नाही माझ्या. अहो एवढं काय आम्ही तुमचं कोंबडं मारलंय? कोंबडं नाही घोडं असते ना. हा काय एवढं घोडं मारलंय तुमचं? झाली चूक आता घ्या पदरात. नाही जमायचं. अहो जावाय तर लेखात काय फरक असतोय? हा मग असं पडेल का उठून जाली? हा दीड दमडीची डोसली असं चालल्यात होलगडत इकडं. आईलाय चार चौघात वाभडच काढते डायरेक्ट. मी म्हणलो होतो ना तो सासू लय काफारे म्हणून. बघितलं काय ओरथ येऊन द्यायना पाणी तर पाणी पण नाही विचारलं. अहो पण त्या लायकीची जाग्यावर बसायचं माणसं पाहिजे त्या लायकीची पाण्यांची यांचा आवाज ह्यांना करायला. मला तर येऊ दे की वर. अहो तुम्ही त्यांचं जोडीदार आहेत ना? अहो या कमेरीच लागलंय ना वळात. अहो पण मी काय म्हणतो सासूबाई, एवढं झालंय काय चिडायला? अवले खोकला येत होता म्हणून आपली थोडी प्याक हाणला त्या दिवशी आणि झालं जरा डोकं गुंगलं म्हणून मारहाण झाली. आता तुम्हाला खरं सांगू का, नशेत होतो. बायकोनी मला हाणलंय का मी तिला हाणलंय तेच कळा ना मला अजून. तू बायकोला मारहाण केली? अरे म्हणजे झालं आपलं, आता नवरा बायकोच होत असते ना थोडंफार. तू तू यात लायकीच आहे. तुम्ही ह्याला हाना उठा, तुम्ही ह्याला हाना आधी म्हणून सांगितलंय. अजिबात माझ्या वस्त्र यायचं नाही. मला वाटलं काहीतरी झालं म्हणून मी आलो. तू मी चाललो तुझं तू निसतार अजिबात नाही थांबायचं. मी काय म्हणतोय आता कोण बघत नाही ना, दोन जोड हाना काय नाही चालतंय मला. लगेच निघायचं तसलं बोलायचं नाही. अहो पण मी काय तिकडं तोंड करायचं. अहो पण मी काय म्हणतोय सासूबाई. अग पिऊन बघ ना. तरी म्हणती कशाचा गोंधळ चाललाय आवाजच आवाज. अग मी काय पिलेलो बिलेलो नाही. ते म्हणतात ते आता कुणी यांच्या डोक्यात घातले काय माहिती मी तुला पिऊन हाणलं म्हणून. मी टाकलंय डोक्यात. तू टाकलं का? अग पण झाली चूक माझ्याकडनं. आपलाच नवरा आहे त्याला काय करून टाकायचा माफ? माफ करायसाठी का? अजिबात नाही. असंच जायचं घरी वापस. मी काय म्हणतोय सासूबाई, दारू पितोय ना. दारू पिणं कोणाची काम आहे का? सोपं आहे का दारू पिणं? हा मला सांगा तुम्ही, दारू पिणं सोपं? ऐकूल घे, दीडशे रुपयाला क्वार्टर झाली, 20 रुपयाला फुटाने, 20 रुपयाला थम्सअप आहे, 190 रुपये लागत आहेत दारू प्यायला. बघितलं का पैसे जातात आमच्या नवरूबाचे? कोणाचं काम आहे का ते दारू प्यायचं? अहो तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे जावायचा. इथून मग पैसे तुझे तुला नेलेलं माझ्याकडून यांचीच भरती केली पाहिजे. पूर्ण माझी पर्स खाली केली ह्या माणसाने. काठी आणून देऊ का तुला? हा चांगलं ठोकायला. नको. मी काय म्हणतोय पाया पडतो तुझ्या. नको नको अजिबात. अग पाया पडतो. नाही 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 मी अशी ओर पाठ धावा पाठीत मारेन का? नाही त्या तिकडेच पड पाहिजे म्हणजे. अहो दोन जोड हाना जावय तुमच्या लेखा सारखाच आहे. आपल्याला काय लाज आबरू नाहीये, पण बायको तेवढी पाठवून द्यावं. घरातले हाल झालेत आमचं, खायला प्यायला नाही तुकडा नीट का, घरात काय अवस्था बघा तुम्ही कशी झाली. वाऱ्याकडे धावपाड करा ना. तुला जायचं का ह्या बेवड्या संग? हे मला नाही जायचं. मी इथंच राहीन, पण ह्याच्यासोबत नाही जाणार. तुला यायचं का? नाही यायचं. तुम्हाला पोरगी नाही पाठवायची का? असले बेवड्या बरोबर. बेवडा म्हणजे काय? उतरल्याशिवाय अजिबात नसते. बेवडं काय साधं सुद्धा नका समजू. मला काय समजता काय तुम्ही? बेवडा म्हणजे कोण काय माहिती? तुमचा मायलिकीचा कार्यक्रम लावून टाकीन बरं का मी आपल्या डोक्यात चमक गेले. हा लय बघितल्याशे देशी बेवडे. अरे साधा माणूस नाही मी, राज्य सरकारचा लाडका भाऊ आहे. 8,000 महिना चालू होणार रे. 4,000 गेलं तरी चालेल क्वार्टावारी. दोघींना सोडायचो नाही मी. बरं बरं सांगून ठेवतो बरं का तुला. तर येर पटांग रे. अजिबात वस्त्री अंगायची नाही माझी. वस्त्री अंगली का? मी इथं उभा आहे तुझी वस्त्री तिथून चालेल. हे बघ हे बघ हे बघ पाय नाही टाकला अजून. हा तू ये ना, तू
तुला ते ना माझ्या देखत एवढं बोलायचं म्हणलं माझ्या लेकराला तुम्ही घरी किती बोलत असता आणि किती मारित असता. घरी तर कनू कनू हाणली हिला तुमच्या पटांगणातच तोडवणार एक दिवशी. लय बोलत ती मी मला हा आपल्या डोकं सटकलं ना आपण लय येडा माणूस आहे मग हा ए तू तर ना तू भेट फक्त मला एव श्रीच्या खाली उतरली ना तुला ठोकाच टाकेन. कधी उतरते त्याची वाट बघा जावा आता. आणि तू आणि तू तुमच्या दोघांच्या नाकं टिचून दुसरी बायको करून आणणार आपण. त्याचीच वाट बघते मी. खापरात खापर फडावं त्या थोबड बघावं मुतून म्हणजे दुसरी बायको मिळन. हा तर नाहीच मिळायची राजबिंड जावं भेटन का तुम्हाला कवा काय 1200 खाली शर्ट नाही घालत आपण. हजार हजाराच्या पेंटी आहेत 2000 चपला आहेत. असलं वारंब्याचं रातळू रातळू वारंब्याचा असू नाही तर खाली जमिनीतला असू खायला गोडच लागत आहे. असला गोडवानी जावाई तुमच्या बाता आता जावा घरी आम्हाला काम पडली तुला ते ना असं दगडच फेकून आणणार आहे. बघ वसरीच्या वर पाय नाही ठेवला. हे बघ हे बघ हे बघ हे बघ आता तुम्हाला बघणार एका एकाला वाक्य लिहून घ्या. पुढची भेट आपली डायरेक्ट जेल मधीच जेल मध्ये तुम्हाला ब्यासान खाऊ घातलं ना आपण मी जावाई नाही मग. हा असं नका जेल मध्ये असं तसं नाही मिरचीच हिरव्या मिरचीच ब्यासान भोकांडीच लागली पाहिजे. पेपरातच बातमी येणार दुसऱ्या दिवशी जेल मध्ये बोळकांडी लागून माई लेखींचा मृत्यू. अगं हाड लई डोकं खाल्लं ए आणि तू लक्षात ठेव 8000 चार नाही 6 घालवीन पण एका एकाचा नादच पुरा करीन. अरे नाद करा आपण जावायचं कुठे हा लाडका भाऊ ये आजच्या 8000 जाऊ दे कोर्ट कचेऱ्यावरी. हा मी रे मनको भाया मेने कुत्ता काटके खाया. जा 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 काय बोलतोय ग हिला कचे कुत्र तर ते कुत्र चावलंय पिसाळलेलं. चल तू घरात तसंच झालंय काय ना भाया पिसाळल्या वाणीत नाही तर काय भाया.